नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 31 मे रोजीच्या जागतिक तंबाखू सेवन वर्ज्य दिन तसेच 5 जून रोजीचा जागतिक पर्यावरण दिन याचे औचित्य साधून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ज्ञान केंद्रात तंबाखूच्या व्यसनाने पर्यावरणावर होणारे परिणाम या विषयावरील जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद पाटील, महापालिका सचिव चित्रा बावीसकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला ओतुरकर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी व्यसनांचे दुष्परिणाम दाखवणारे पथनाट्य प्रभावीरित्याने सादर केले. तसेच प्रशासन विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांच्या समवेत उपस्थितांनी तंबाखू मुक्ती आणि व्यसन मुक्तीची सामूहिक शपथ ग्रहण केली. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील परिसरात बुद्धाबेली बांबूंच्या 1000 वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणात लोकसहभाग हे एक सूत्र नजरेसमोर ठेवून या वृक्षारोपणामध्ये सायकल क्लब ऑफ इंडिया या पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थेच्या 185 सदस्यांनी उत्साहाने सहभागी होत वृक्ष लागवड केली. या ठिकाणी बुद्धाबेली बांबू या वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी पूरक असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या बांबूंची लागवड केल्यामुळे वायू शुद्धतेसाठी मदत होईल. तसेच या बांबूंचा उपयोग ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक आणि वायू प्रतिबंधक म्हणूनही उपयोग होणार आहे. यावेळी माझी वसुंधरा अभियानाची शपथ सामूहिकरित्या ग्रहण करण्यात आली. पनवेल महापालिकेचे हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय आहे त्याच जागी आहे त्याच नावाने सुरू राहील असे परिपत्रक महापालिकेने काढून स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे वारस ॲडव्होकेट नागेश हिरवे यांनी समाधान व्यक्त केले आहे. महापालिकेच्या 24 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पनवेलमधील भूखंड क्रमांक 127 अ येथे शाळेसाठी नवीन इमारत बांधली असून नवीन इमारतीला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र इमारतीला नाव देण्याच्या विषयावरून समाजात वेगवेगळे मत प्रवाह आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी 8 जून रोजी परिपत्रक काढून प्रशासकीयदृष्ट्या शाळेच्या नवीन इमारतीत हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय समायोजित करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात येत असून पुढील आदेशापर्यंत विद्यमान हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय आहे त्याच जागी आहे त्याच नावाने सुरू राहील असे कळवले आहे. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पिंपरी चिंचवड भागातील एका 29 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना बुधवारी घडली. काशीद समुद्रकिनारी फिरताना पिंपरी चिंचवड भागातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. पोहता पोहता यातील सनी अँथनी पॉवेल हा पोहत खोल समुद्रात वाहून गेला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या सहकर्त्यांनी केला परंतु तो खूप दूरवर गेल्याने त्याला वाचवणे खूप किचकट होऊन बसले त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा तपास मुरुड पोलीस करत आहेत. नावे येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाण्याची समस्या उद्भवू नये याकरिता स्वखर्चातून पाण्याची टाकी उभारण्याकरिता आर्थिक मदत केली आहे. त्यानुसार या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष रामशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. या कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर 30 लाख रुपयांचा निधी देणार आहेत. तसेच या टाकीसाठी नंदकिशोर भुईर आणि नितीन भुईर यांनी जागा दिली आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर, सदस्य सागर शेठ ठाकूर, देवेंद्र भोईर, अमृता पाटील, कल्पना घरत, निर्मला ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वी 8 वर्षे पूर्ण केली आहे. या कालावधीत सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचा लाभ जनतेला दिला. त्यामुळे या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
त्याअंतर्गत पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनीमधील भाजपच्या कार्यालयात महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती बुधवारी देण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्ष राखी पिंपळे, उपाध्यक्ष सुहासिनी केकाणे, नीता माळी, खांदा कॉलनी महिला मोर्चा सरचिटणीस आशा मुंडे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त, चेंडरे शाखेच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श भवनात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात 54 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. तसेच यावेळी संस्थेचे माजी उपाध्यक्ष कैलासवासी काका ओसवाल यांच्या स्मरणार्थ आदर्श पतसंस्थेच्या अलिबाग शाखेबाहेर पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोळीचे उद्घाटन शकुंतला जैन, रणजित जैन आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, विजय पटेल, अभिजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यात याव्या यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ झाला असून नावे येथे गुरुवारी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून सिडको घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुधीर ठाकूर, सागर शेठ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पूर्वानुभवानुसार 9 गावे पूरग्रस्त आणि 3 गावे दरडग्रस्त आहेत असे गृहीत धरून कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासनाने संभाव्य आपत्तीवर मात करण्याचे नियोजन केले आहे. कर्जत तालुक्यात दरवर्षी सुमारे 3500 मिलीमीटर पाऊस होत असतो. गेली काही वर्षे पावसाळ्यात सातत्याने पूर येऊन काही गावांमध्ये नदीचे पाणी घुसते आणि घरातील सामानांचे मोठे नुकसान होत असते, तर डोंगर उतारावर किंवा पायथ्याशी घरे असलेल्या कुटुंबांना दरडीचा धोका निर्माण होतो. ते लक्षात घेऊन प्रशासनाने कर्जत तालुका संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात तालुक्यातील कर्जत शहर, दहिवली, नसरापूर, आकुर्ले, कळंबोली, मालवाडी, एकसळ आणि वावे या गावांचा पूरग्रस्त गावे म्हणून समावेश करण्यात आला आहे. शासनाने बंदी घातलेली असतानाही समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर येत्या 2 दिवसात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजापुरी येथील ग्रामस्थ हरिदास बाणकोटकर यांनी मुरुड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे शासनाने 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे, परंतु राजापुरी कोळीवाड्यातील काही मच्छीमारांनी 3 जून रोजी समुद्रात बोटी नेऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी केली. मात्र मुरुड तालुका मत्स्य विकास आणि परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी अद्यापपर्यंत मासेमारी करणाऱ्या बोटींवर कायदेशीर कारवाई केलेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा येत्या 2 दिवसात उपोषण सुरू करणार आहे, असे हरिदास बाणकोटकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एक वाक्यता आणण्यात येणार आहे.
यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-2023 शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार येत्या 13 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून 15 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्याबाबत निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेची स्वच्छता करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यानुसार राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण 4,809 जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हीप जारी करण्यात येणार नाही. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होईल आणि 21 जुलै रोजी मतमोजणी पार पडेल. राष्ट्रपती निवडणुकीत एका खासदाराच्या मताची किंमत 700 असणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांनाही मतदान करता येणार आहे. तुरुंगात असणारे खासदार पॅरोलसाठी अर्ज करू शकतात. त्यांना पॅरोल मंजूर झाल्यावर त्यांना देखील या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावर अवलंबून असणाऱ्या 64 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी अलिबाग येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना उमटे धरणातील दूषित पाण्याने भरलेली बाटली देण्यात आली. उमटे धरणाबाबत महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगदीश खरत, आतिश गायकवाड, अजिंक्य पाटील, जगन शेळके, रमेश ढवूशे, सुदाम झावरे उपस्थित होते.